या ठिकाणी वीणा पूजन, काळ पूजन आणि आपल्या वारीचा त्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्व आलेल्या अतिथींचं पुन्हा संघटनेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. इथं पूजन झाल्यानंतर अजून 5 मिनिटं आपण वाट बघूया आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. अजून काय येणार आहे? आलेल्यांना शुभेच्छा देऊन जायचं आहे. आपण सर्वांचं अतिथींचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करू. रामकृष्ण हरी महाराज निरोप मिळाला आमचा. मीच डोके घातली शेवटी वाई तालुका वारकरी संघटनेच्या पंढरपूर येथील भक्त निवासाच्या कार्यक्रमासाठी वई अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी, आपल्या पंढरपूरला जे आपलं वाई तालुक्याचं असणारं भक्त निवास, वाई तालुक्यातून कुणीही जाऊ द्या आणि आपल्या भक्तनिवासमध्ये आपलं म्हणून राहावं अशा भक्तनिवासाचं काम वाई तालुका वारकरी संघटनेच्या वतीनं आणि पूर्णत्वास त्या ठिकाणी चालू आहे. काय अपूर्ण काम आहे ते पूर्ण करण्यासाठी वाई तालुका अर्बन परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सुरुवात म्हणून या ठिकाणी त्यांनी आपल्याला एक बँकेच्या वतीनं 11,000 रुपयांचा चेक दिलेला आहे. वाई तालुका वारकरी संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आणि काळे साहेब, तुम्हाला, तुमच्या सर्व परिवाराला वारकऱ्याच्या वतीनं आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. तुमच्या दैनंदिन जीवनात, तुमच्या सामाजिक जीवनात, तुमच्या कार्यात आणि ज्यावेळेस पंढरपूरला कार्यक्रमाला सुरुवात केली त्यावेळेस आमच्याकडे कृपया शिल्लक नव्हता. आम्हाला माहित होतं आम्ही जगाच्या बापाची सेवा करतो आणि आम्हाला काही पडणार नाही, कधी पडणार नाही. तुम्ही आम्हाला या ठिकाणी परवा 21 मेला आपण लोकार्पण सोहळा केला, सर्वांना निमंत्रण दिलं होतं. तालुक्यातील सर्वांना आम्ही कल्पना दिली होती सर्वांनी यावं, आपलं पांडुरंगाच्या पंढरपुरात असणारं मंदिर बघावं आणि त्या वचनोक्तीप्रमाणे आपण
वाय तालुका वारकरी संघटनेला जी मदत केली, संघटनेच्या वतीनं बँकेचं ग्राम परिवारातील सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी संघटनेच्या वतीनं आम्ही ऋण व्यक्त करतो. सदैव आम्ही तुमच्या ऋणात राहू आणि अपूर्ण असणारं काम पूर्ण करण्यासाठी तुमच्या टीमने एकदा बघावं अशी संघटनेच्या वतीनं चेअरमन साहेब तुम्हाला विनंती करतो. आणि आपण दिलेलं हे योगदान लाख मोलाचं समजून आम्ही या ठिकाणी आपल्या